या बातमीचे प्रायोजक आहे इकबाल फॅशन। पंढरपूर शहरातील विस्थापित नगर येथील सर्वे नंबर 71 येथे नियोजित वडार समाज भवन बांधकाम आणि अंतर्गत रस्ते संरक्षक भिंत बांधकामासाठी 1.5 कोटी रुपये सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी मंजूर केलेत। त्यामुळे या ठिकाणी सुसज्ज असं वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका, समाजातील विविध कार्यक्रमांसाठी हॉल आदी करण्यात येणार आहे। यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष मुळे, विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष संजय बंदपट्टे, नगरसेवक अंबादास धोत्रे, वडार समाजाचे अध्यक्ष दत्ता भोसले, त्याचबरोबर शहराध्यक्ष पिंटू पवार, रामा चौगले, अण्णासाहेब जाधव आदींची उपस्थिती होती। पंढरपूर शहर तालुक्यातील वडार समाजाच्या वतीनं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दत्तामामा भरणे यांचं आम्ही आभार मानतोय। कारण आज पालकमंत्र्यांनी जो पोटनिवडणुकीत शब्द दिला होता तो शब्द खरा करून दाखवला। पंढरपूर शहरातील वडार समाजाच्या वडार भवनाच्या बांधकामासाठी आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी 1.5 कोटी रुपये मंजूर केले आणि तात्काळ काम चालू करण्याचे त्यांनी प्रशासनाला आदेश दिलेले आहेत आणि त्या पद्धतीची आजच्यापासून कारवाई देखील चालू झालेली आहे। पंढरपूरातील वडार समाजासाठी हा एक ऐतिहासिक निर्णय आहे आणि खरंच माननीय दत्तमामा भरणे पालकमंत्री साहेब यांचे आभार मानावे थोडे आहेत। आम्ही पंढरपूर शहरातील सर्व वडार समाजाच्या वतीनं पुन्हा एकदा माननीय दत्तमामा भरणे यांचे या ठिकाणी आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। धन्यवाद।